विज्ञाननिष्ठ निबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या लेखांचा संग्रह विज्ञाननिष्ठ निबंध अभिवाचन संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे अकोला निबंध तिसरा खरा सनातन धर्म कोणता आज चालू असलेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीच्या दंगलीत सुधारक म्हणजे जो सनातन धर्माचा उच्छेद करू पाहतो तो अशी व्याख्या सनातनी म्हणविणाऱ्या पक्षाच्या परिभाषेत ठरून गेली आहे असे दिसते. लोकांनाही लहानपणापासून सनातन म्हणजे अशी आज्ञा वा रूढी होय की जिच्या विरुद्ध ब्रसुद्धा न काढता ती शिरसावंद्य मानणे हे धार्मिक कर्तव्य आहे असे समजण्याची सवय लागून गेलेली आहे. त्यामुळे एखादी रूढी व्यवहारात अगदी ढळढळीतपणे हानिकारक होत आहे हे कळत असतानाही ती सनातन आहे इतके म्हणताच ती मोडण्याचे लोकांच्या जीवावर येते आणि ती मोडू पाहणारा सुधारक हा काहीतरी अपवित्र आणि धर्माविरुद्ध अकर्म करू निघाला आहे असा त्यांचा एक पूर्वग्रह सहजच होऊन बसतो. लोकसमाजाचा हा पूर्वग्रह दूर करणे आवश्यक आहे. तसेच आमच्या सनातनी बंधूंची ती व्याख्या किती योग्य वा अयोग्य आहे हे सनातनी नि सुधारक या दोघांच्याही स्पष्टपणे ध्यानात येणे आवश्यक आहे. म्हणून या वादग्रस्त प्रकरणातील सनातन धर्म ह्या दोन मुख्य शब्दांचा अर्थच प्रथम निश्चित करणे आवश्यक झालेले आहे. नुसते हा सनातनी आणि हा सुधारक असे ओरडत राहण्यात काही अर्थ नाही. आम्ही स्वतःला सनातन धर्माचे अभिमानी समजतो आणि कित्येक सनातनी लोक हे आपल्या आचरणाने पुष्कळ सुधारणांना उचलून धरताना आढळतात. अशा गोंधळात आम्ही सनातन धर्म म्हणजे काय याची आपल्यापुरती निश्चित परिभाषा ठरविली आहे. त्या परिभाषेमुळे अनेक मतभेद नाहीसे होण्याचा बराच संभव आहे. त्यामुळे या लेखात आम्ही सनातन धर्म या शब्दांना कोणत्या अर्थाने योजतो, कोणत्या अर्थी धर्म हा आम्हाला सनातन या पदवीस योग्य वाटतो ते थोडक्यात मी निसंदिग्धपणे सांगणार आहोत. ज्या अर्थाने आज सनातन धर्म हे शब्द योजले जातात ते अर्थ इतके विविध विसंगत आणि परस्पर विरुद्ध असतात की ते अर्थ आहेत तसेच स्वीकारणे अगदी अयोग्य व्हावे. श्रुतिस्मृतीपासून तो शनी महात्म्यापर्यंतच्या साऱ्या पोथ्या आणि वेदांच्या अपौरुषेयत्वापासून तो वांग्याच्या अभक्षत्वापर्यंतचे सारे सिद्धांत सनातन धर्म या एकाच पदवीस पोचलेले आहेत. उपनिषदातील परब्रह्म स्वरूपाचे अत्यंत उदात्त विचार हेही सनातन धर्मच आणि विस्तवापुढे पाय धरून शेकू नये, कोवळ्या उन्हात बसू नये, सावकारी करणाऱ्या गृहस्थाचे अन्न विष्ठेप्रमाणे मानावे, लसूण कांदा आणि गाजर खाल्ल्याने द्विज तत्काळ पतित होतो हेही सारे सनातन धर्मच. श्राद्धामध्ये ब्राह्मणाला वराहाचे वा महिषाचे मांस खाऊ घातल्यामुळे पितर 10 महिने तृप्त राहतात हाही सनातन धर्मच आणि कोणत्याही प्रकारचे मांस खाऊ नये एवढेच नव्हे तर मांस खाण्याचे अनुमोदन करणारा देखील महापापी होय हाही सनातन धर्मच. तोंडाने अग्नी फुंकू नये, इंद्रधनुष्य पाहू नये, स्त्रीसह जेवू नये, तिला जेवताना बघू नये, दिवसा मलमूत्र विसर्जन उत्तरेकडे तोंड करून करावे पण रात्री दक्षिणेकडे तोंड करून, हे मनुस्मृतीतले विधिनिषेध हेही मननीय सनातन धर्म आणि जितके मिळेल त्यात संतोष मानावे, पुष्कळ धन मिळवण्याच्या इच्छेचे नियमन करावे, असंतोष हे दुःखाचे मूल कारण आहे इत्यादी उदात्त उपदेश हेही मननीय सनातन धर्म. अशा प्रकारे साऱ्या लहान मोठ्या व्यापक आणि विक्षिप्त शतावधानी आणि क्षणिक अशा आचाराविचारांचा उल्लेख असलेले जे श्लोक आहेत
त्यांच्या शेवटी अगदी ठसठशीतपणे एकच राजमुद्रा बहुधा ठोकून दिलेली असते, ती म्हणजे एष धर्म सनातनः, अर्थात हा सनातन धर्म आहे. केवळ आपल्या धर्मग्रंथातच ही अशी खिचडी झालेली नसून जगातील झाडून साऱ्या अपौरुषेय म्हणवणाऱ्या धर्मग्रंथांचीही तीच स्थिती आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या मोझेस पैगंबरापासून तो अगदी आजकालच्या अमेरिकेतील मॉर्मन पैगंबरापर्यंत सर्वांनी मनुष्याच्या उठण्या बसण्यापासून दाढीमिशा, शेंडीच्या लांबीरुंदीपासून वारसाच्या, दत्तकाच्या, लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या साऱ्या विधानांवर एष धर्म सनातनः म्हणजे हा सनातन धर्म आहे हीच राजमुद्रा ठोकलेली आहे, आणि तीही देवाच्या नावाने ठोकलेली आहे. हे सारे विधिनिषेध देवाने साऱ्या मानवांसाठी अपरिवर्तनीय धर्म म्हणून सांगितले आहेत. सर्व मानवांनी सुनता केलीच पाहिजे हाही सनातन धर्म, आणि तीनही वर्णांनी तसे भलते सलते काही एक न करता मुंजच करावी हाही सनातन धर्मच. केवळ लाक्षणिक अर्थीच नव्हे तर अक्षरशः ह्या साऱ्या अपौरुषेय आणि ईश्वरी धर्मग्रंथात एकाचे तोंड पूर्वेकडे तर एकाचे पश्चिमेकडे वळलेले आहे, आणि तेही अगदी प्रार्थनेच्या पहिल्या पावलीच. सकाळी पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करणे हाही सनातन धर्म, आणि सकाळ असली तरी देखील प्रार्थना पश्चिमेकडेच तोंड करून केली पाहिजे हाही मनुष्याचा सनातन धर्मच. एकाच देवाने मनूला पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करण्याची आज्ञा दिली आणि महम्मदाला पश्चिमेकडेच तोंड करून प्रार्थना करण्याची आज्ञा दिली. हे असे अगदी परस्पर विरुद्ध प्रकार हे अपरिवर्तनीय सनातन धर्म आहेत असे त्या दोघांनाही सांगून त्यांची झुंज लावून देणाऱ्या गमती स्वभावाच्या देवाचीच ही लीला, आणि त्याची नसेल तर त्याच्या नावावर हे धर्मग्रंथ लादून देणाऱ्या मनुष्याच्या मूर्ख श्रद्धेची ही लीला होय असे म्हणावे लागेल. देवापेक्षा मानवी मूर्खपणावरच या विसंगतीचा दोष लादणे आम्हाला तरी अधिक योग्य वाटते. या साऱ्या विसंगत आणि परस्पर विरुद्ध गोष्टींना सब घोडे 12% या भावाने सनातन धर्म ही एकच पदवी देण्यात मानवी बुद्धीच चुकली आहे. सनातन धर्म या शब्दांचा हा रूढ असलेला अर्थच या विसंवादाला कारण झालेला आहे. त्यामुळे त्या शब्दांच्या मूळ अर्थाची छाननी करून त्या मूळ अर्थाला सुसंगत असणाऱ्या गोष्टींनाच सनातन धर्म हे शब्द लावित जावे. असे केल्याने या मतामतांच्या गलबल्यात खरा सनातन धर्म कोणता ते निश्चयपूर्वक मी पुष्कळ अंशी निसंदेहपणे सांगता येते अशी आमची धारणा आहे. तेव्हा सनातन धर्म या शब्दांच्या अर्थाची छाननी पुढील प्रमाणे करू. सनातन या शब्दाचा मुख्य अर्थ शाश्वत, अबाधित, अखंडनीय आणि अपरिवर्तनीय असा होय. तसेच धर्म या शब्दाचा इंग्लिशमधील लॉ या शब्दाप्रमाणेच विकास होत गेला आणि त्याला निरनिराळे अर्थ येत गेले. धर्माचा मूळचा व्यापक असा पहिला अर्थ नियम असा होय. कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाचे नि व्यवहाराचे जो धारण आणि नियमन करतो तो त्या वस्तूचा धर्म असतो. उदाहरणार्थ सूर्याचा धर्म प्रकाशणे, अग्नीचा धर्म जाळणे, लोहचुंबकाचा धर्म लोखंडाला आकर्षित करणे इत्यादी ठिकाणी हा अर्थ वापरला जातो. या ठिकाणी धर्म या शब्दाचा अर्थ निसर्ग नियम वा नैसर्गिक गुणधर्म असा आहे. निसर्ग नियमांनाही इंग्रजीमध्ये लॉ हा शब्द लावतात, जसे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. धर्माचा दुसरा अर्थ तत्वज्ञान अर्थात फिलॉसॉफी असा होय. ईश्वर आहे का, स्वर्ग आहे का, मृत्यूनंतर मनुष्याचे काय होते, आत्म्याचा परमात्म्याशी संबंध काय, हे जग कुणी निर्माण केले, त्याचा हेतू काय, या गोष्टींसंबंधातील पारलौकिक आणि पारमार्थिक सिद्धांतांना तत्वज्ञान म्हणतात. मग ते सिद्धांत प्रत्यक्षनिष्ठ असोत वा तसे भासोत, ईश्वर, जीव,
जगत यांचे परस्पर संबंध, स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, या जगाचे आदिकारण इत्यादी विषय या अर्थीच्या धर्मात येतात. धर्माचा तिसरा अर्थ पारलौकिक सुखासाठी या इहलोकात पाळावयाचे नियम किंवा आचार किंवा कर्मकांड असा आहे. याला इंग्रजीत रिलिजन असे म्हणतात. या अर्थीच्या धर्मात परलोक आणि तेथील सुख गृहीत धरलेले आहे. त्यात स्वर्ग नरकाची कल्पना आहे. तेथील सुख मिळवण्याचे मार्ग धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. पूजा, यात्रा, उपासना, नवस, व्रतवैकल्ये, विधी, आचार इत्यादी बाबी त्यासाठी केल्या जातात. यातील अपेक्षित सुख हे परलोकीचे असले तरी करावयाचे कर्म मात्र या इहलोकातील असते. बायबलमध्ये द लॉ किंवा द बुक ऑफ लॉ असा शब्द येतो तेव्हा तिथे लॉचा हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता धर्माचा चौथा अर्थ पाहू. समाजाचे धारण करतो म्हणजेच कल्याण करतो तो धर्म असा धर्माचा चौथा अर्थ आहे. या इहलोकातील सुखासाठी, कल्याणासाठी, हितासाठी मनुष्याला काही नियम, मूल्ये नि आचार पाळावे लागतात. त्याला धर्म असे म्हणतात. इहलोकातील हितासाठी इहलोकातच पाळावयाचे नियम असे या धर्माचे स्वरूप आहे. दोन मनुष्यातील परस्पर संबंध, त्यांचे हक्क आणि कर्तव्ये, स्वातंत्र्य आणि अधिकार, व्यवसाय आणि दर्जा इत्यादी गोष्टी यात येतात. समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, राजकारण, राजधर्म, व्यवहारधर्म, युद्धनीती, निर्बंध म्हणजेच कायदे आणि दंडविधान या गोष्टी या अर्थाच्या धर्माचा भाग होत. आपल्याकडे धर्म हा शब्द आज जसा रिलिजन या विशेष अर्थाने राखून ठेवला आहे तसाच इंग्लिशमध्ये लॉ हा शब्द विशेष अर्थाने निर्बंध शासनाला म्हणजेच कायदे शासनाला उद्देशून वापरला जात आहे. म्हणूनच या प्रकरणी धर्म म्हणजे निर्बंध किंवा कायदा किंवा लॉ. या लेखास अवश्य तेवढा सनातन आणि धर्म या शब्दांच्या अर्थाचा उलगडा आम्ही केला. आता धर्म या शब्दाच्या या चार अर्थांपैकी कोणत्या अर्थाला सनातन हा शब्द यथार्थपणे लावता येईल हे ठरवणे फारसे अवघड जाणार नाही. आधी सांगितल्याप्रमाणे सनातन धर्म याचा आमच्यापुरता आम्ही निश्चित केलेला अर्थ म्हणजे शाश्वत, अपरिवर्तनीय, न बदलणारे नियम, जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे असे जे शाश्वत, अपरिवर्तनीय, अबाधित नियम असतील त्यांनाच सनातन धर्म असे यथार्थपणे म्हणता येईल. म्हणून शाश्वत नियम हे लक्षण धर्माचा जो पहिला अर्थ सांगितलेला आहे त्या निसर्ग नियमांनाच तंतोतंत लागू पडते. निसर्ग नियमांच्या संबंधात कोणीही यथाशास्त्र प्रयोग केला असता त्या त्या कार्यकारण भावाच्या कसोटीला ते नियम पूर्णपणे केव्हाही उतरू शकतात. त्यामुळे असे मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात आलेले जे जे निसर्ग नियम नी जी जी वैज्ञानिक सत्य आहेत त्यांनाच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो. प्रकाश, उष्णता, गती, गणित, ध्वनी, विद्युत, चुंबक, रेडियम, भूगर्भ, शरीरवैद्यक इत्यादी जी प्रयोगक्षम शास्त्रे म्हणजेच सायन्सेस आहेत त्यांचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्य जातीला ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होय. ते नियम आर्यांसाठी वा अनार्यांसाठी, मुस्लिमांसाठी वा काफरांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते सर्व मनुष्य मात्रांना निष्पक्षपाती समानतेने लागू आहेत. हा खरा सनातन धर्म आहे. इतकेच नव्हे तर हा खरोखर मानव धर्म आहे. त्रिकाला बाधित मानव धर्म आहे. म्हणूनच त्याला सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते. सूर्य, चंद्र, आप, तेज, वायू, अग्नी, भूमी, समुद्र
या कोणी लोभाच्या लहरीप्रमाणे प्रसन्न होणाऱ्या वा रुष्ट होणाऱ्या देवता नसून या आमच्या सनातन धर्माच्या नियमांनी पूर्णपणे बद्ध असणाऱ्या वस्तू आहेत. ते नियम जर आणि ज्या प्रमाणात मनुष्याला हस्तगत करता येतील तर आणि त्या प्रमाणात या सर्व निसर्ग शक्तीशी त्याला रोखठोक आणि बिनचूक व्यवहार करता येईल. तळाशी भोके पडलेली नाव भर महासागरात सोडली आणि मग ती बुडू नये म्हणून समुद्राला प्रसन्न करण्यासाठी नारळांचे ढीग जरी त्यात फेकले आणि अगदी शुद्ध वैदिक मंत्रात जरी टाहो फोडला तरी तो महासागर त्या नावेला बुडविल्या वाचून राहत नाही. आणि जर त्या नावेला वैज्ञानिक नियमांनुसार ठाकठीक करून पोलादी पत्र्यांनी मढवून बेडर बनवून सोडली तर तिच्यावर वेदांची होळी करून शेकणारे आणि दारू पिऊन गोमांस खाणारे रावणाचे राक्षस जरी चढलेले असले तरी त्या बेडर रणनावेला 1999 प्रसंगी समुद्र बुडवीत नाही वा बुडवू शकत नाही. जी गोष्ट समुद्राची तीच इतर महाभूतांची. या महाभूतांना माणसाळविण्याचे महामंत्र शब्दनिष्ठ वेदात वा झेंदावेस्तात किंवा कुराणात वा पुराणात सापडणारे नसून प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानात म्हणजे सायन्समध्ये सापडणारे आहेत. हा निसर्ग नियमांचा सनातन धर्म इतका पक्का सनातन इतका स्वयंसिद्ध आणि सर्वस्वी अपरिवर्तनीय आहे की तो धर्म बुडू नये म्हणून कोणताही सनातन धर्मसंरक्षक संघ स्थापन करण्याची तसदी कलियुगात देखील घ्यावयास नको. कारण या वैज्ञानिक सनातन धर्माला बदलविण्याचे सामर्थ्य मनुष्यांमध्ये कोणालाही नाही आणि ते सामर्थ्य कधीही येणे शक्य नाही. धर्म या शब्दाच्या पहिल्या अर्थाला म्हणजेच निसर्ग नियमरूपी धर्माला सनातन हे विशेषण पूर्ण यथार्थतेने लागू शकते हे आतापर्यंत सांगितले. आता त्या धर्म शब्दाचा तत्वज्ञान हा जो दुसरा अर्थ आम्ही सांगितला आहे त्याचा विचार करू. या अर्थालाच आज सनातन धर्म हा शब्द विशेषतः लावण्यात येतो. ईश्वर जीव जगत यांच्या स्वरूपाचे नि परस्पर संबंधाचे अस्तिरूप किंवा नास्तिरूप असे काही त्रिकाला बाधित नियम असलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे जन्म मृत्यू पूर्वजन्म स्वर्ग नरक याविषयीची वस्तुस्थिती निश्चितपणे सांगणारे ज्ञानही त्रिकाला बाधित म्हणवून घेण्यास पात्र असणारच. यासाठी या पारलौकिक प्रकरणीचे सिद्धांतही सनातन धर्म म्हणजेच शाश्वत अपरिवर्तनीय धर्म आहेत यात शंका नाही. उपनिषदातील वेदांत कुराणातील अल्लाची संकल्पना बायबलातील मुक्ती या गोष्टी यापैकीच होत. हे सिद्धांत मनुष्याने निर्माण केलेल्या धर्मग्रंथात सापडतात परंतु त्यातील एकालाही सनातन धर्म किंवा अपरिवर्तनीय निश्चित सिद्धांत असे म्हणता येत नाही. आजवर निश्चित झालेल्या वैज्ञानिक नियमांप्रमाणे धर्मग्रंथातील हे पारलौकिक वस्तुस्थितीचे वर्णन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगाच्या कसोटीला मुळीच उतरलेले नाही. त्यांची सारी भिस्त ही बोलून चालून एकट्या शब्दप्रामाण्यावर किंवा ऋषीमुनींच्या अथवा प्रेषितांच्या वचनांवर किंवा विशिष्ट व्यक्तीच्या आंतर अनुभूतीवर अवलंबून असते. तसेच धर्मग्रंथातील हे जे तत्वज्ञान आहे ते एकाच प्रकारचे नसून विभिन्न व परस्पर विरोधीही आहे. जे वैदिकांचे तत्वज्ञान आहे ते इस्लामचे नाही. विश्वाच्या गूढाविषयीची प्रत्येक धर्मीयाची धारणा आणि तत्वज्ञान वेगवेगळे आहे. वेद सांगतात की स्वर्गाचा इंद्र हाच राजा, पण बायबलाच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपालवाल्याला देखील माहीत नाही. देवपुत्र येशूच्या कमरेस साऱ्या स्वर्गाची किल्ली. देव आणि देवपुत्र दोघेही एकच. कुराणातील स्वर्गात ला इल्लिल्लाह आणि मुहम्मद रसूल अल्लाह तिसरी गोष्ट नाही. रेड इंडियनांच्या स्वर्गात डुकरेच डुकरे आणि घनदाट जंगले, पण मुस्लिम पुण्यवंतांच्या स्वर्गात असली नापाक चीज औषधालाही सापडणार नाही. आणि ह्या प्रत्येकाचे म्हणणे हे की स्वर्ग मी सांगतो तसाच आहे, प्रत्यक्ष देवानेच ते सांगितले आहे,
इतकेच नव्हे तर महम्मदादी पैगंबर वर जाऊन तिथे राहून स्वतः तो स्वर्ग पाहून परत आले आणि त्यांनीही तेच सांगितले, तीच स्थिती नरकाची. पुराणात मूर्तीपूजक नियाज्ञिकच काय, पण यज्ञात मारलेले बोकडही स्वर्गातच जातात असा त्यांचा मेल्यानंतरचा पक्का पत्ता दिला आहे. पण कुराण तर शपथेवर सांगते की नरकातल्या जागा कितीही दाटी झाली तरी जर कोणाकरिता ठरवून ठेवल्या असतील तर त्या मूर्तीपूजक आणि अग्निपूजक सज्जनांसाठीच होत. त्यांचा मेल्यानंतरचा नक्की पत्ता नरक, शब्दाशब्दात भरलेली अशी ही विसंगती कुठवर दाखवावी. वैदिकांचे मत घेतले तरी त्यांच्यातही एकवाक्यता नाही, उलट अनेक प्रसंगी परस्पर विरोध आहे. पारलौकिक आणि पारमार्थिक सत्याचे जे स्वरूप आणि जे नियम ते प्रत्येकी सांगतात ते प्रत्येकी भिन्नच नव्हेत तर बहुधा परस्पर विरुद्ध असतात. कपिल मुनी सांगणार, पुरुष नि प्रकृती ही दोनच सत्य आहेत, ईश्वर बिश्वर हम कुछ नहीं जानते. समाधी सिद्ध पतंजली म्हणणार, तत्र पुरुष विशेषो ईश्वर हा. शंकराचार्य सांगतात, पुरुष व पुरुषोत्तम ईश्वर हे मायोपाधिक आणि मायाबाधित असून ब्रह्मसत्यन जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, अद्वैत हेच सत्य. रामानुज सांगतात, हे सारे साफ चूक आहे, हा तर प्रच्छन्न बौद्धवाद, विशिष्टाद्वैत हेच सत्य. माधव वल्लभ म्हणणार, जीव आणि शिव, भक्त आणि देव, जड आणि चेतन यांना एक म्हणता तरी कसे, द्वैत हेच सत्य. अशा प्रकारे प्रत्यक्ष, अनुमान वा शब्दप्रामाण्य यापैकी कोणत्याही प्रमाणाने धर्मग्रंथातील पारलौकिक वस्तुस्थितीचे आज उपलब्ध असलेले वर्णन हे सिद्ध होत नसल्यामुळे त्या सनातन धर्म असे म्हणता येत नाही. आज तरी तो विषयच प्रयोगावस्थेत आहे आणि ऋषीमुनींची, प्रेषितांची वा अपौरुषेय ग्रंथांचीही त्याविषयीची विधाने ही सिद्धांत नसून क्लृप्ती म्हणजे हायपोथेसिस आहेत. ही विधाने नि पारलौकिक वर्णने ही फार तर सत्याभास आहेत पण सत्य नव्हे. शेवटी राहता राहिले धर्माचे शेवटचे दोन अर्थ, ते म्हणजे आचार आणि निर्बंध. या दोन्ही अर्थी धर्म या शब्दास सनातन हे विशेषण लावता येत नाही. मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार त्याच्या पारलौकिक जीवनाला उपकारक आहेत असे समजले जाते त्यास आम्ही आचार किंवा कर्मकांड हा शब्द योजतो. परंतु आधी दर्शविल्याप्रमाणे पारलौकिक जीवनासंबंधी अस्थिपक्षी वा नास्तिपक्षी अजून कोणताही नक्की सिद्धांत मनुष्यास कळलेला नसल्याने त्याला कोणता ऐहिक आचार वा कोणते कर्मकांड परलोकात उपकारक होईल हे ठरविणे अशक्य आहे. हिंदूंच्याच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, यहुदी इत्यादी झाडून साऱ्या धर्मग्रंथातील कर्मकांडाचा पाया असा वाळूच्या ढिगावर उभारलेला आहे. क्षभूमी ही बेट की गाव, रान की वैराण, पूर्वेस की उत्तरेस, आहे की नाहीच हेच जिथे निश्चित केले गेले नाही तिथे त्या क्षभूमीमध्ये सुखाने नांदता यावे म्हणून कोणत्या वाटेने जावे आणि कोणती शिधाशिदोरी तिथे उपयोगी पडेल ह्याचे बारीक सारीक अपरिवर्तनीय नियम ठरविणे हे किती अनुमान धपक्याचे काम. धर्मग्रंथातील कर्मकांडाचेही तसेच. म्हणूनच अमुक ऐहिक आचाराने वा कर्मकांडाने परलोकी अमुक उपयोग होतो असे सांगणाऱ्या कोणत्याही नियमास आज तरी सनातन धर्म म्हणजेच शाश्वत, अपरिवर्तनीय नि अबाधित नियम असे मुळीच म्हणता येणार नाही. बाकी प्रश्न उरला निर्बंधाचा म्हणजेच कायद्याचा आणि मनुष्यामनुष्यातील शिष्टाचाराचा. यालाही स्मृतीत जरी एषधर्म सनातनहा म्हणजेच हा सनातन धर्म आहे असे म्हटलेले असले तरी ते निर्बंध सर्वथैव परिवर्तनीय होते आणि असले पाहिजे. दुस्थिती असो वा सुस्थिती किंवा काळानुसार परिस्थिती भेद झाला की हे निर्बंध बदलणेच इष्ट होय. म्हणजेच ते निर्बंध अपरिवर्तनीय सनातन नसून परिवर्तनीयच होत.
मनु ने जो युद्ध नीति चा सनातन धर्म सांगितला त्यात चतुरंग दलाचा सविस्तर उल्लेख आहे, पण तोफखान्याचा वा वैमानिक दळाचा नामनिर्देशही नाही। तरीही मनुच्या नियमास अपरिवर्तनीय सनातन धर्म समजून जर आमचे सनातन धर्म संघ आजही केवळ धनुर्धरांना पुढे घालून आणि 8 घोडी रथ सजवून युरोपच्या एखाद्या अर्वाचीन महाभारतात अगदी श्रीकृष्णाचा पांचजन्य फुंकीत चालून गेले तर पांचजन्य करीतच त्यांना परत यावे लागेल हे काय सांगावयास पाहिजे? हिंदुसेनेच्या अग्रभागी मनुने सांगितल्याप्रमाणे शौरसेनीय सैनिक होते तोपर्यंत हिंदूंना मुसलमान धूळ चारत, पण मनुस्मृतीत ज्यांचे नावगावही नाही ते मराठे, शीख आणि गुरखे जेव्हा हिंदुसेनेच्या अग्रभागी घुसले तेव्हा त्याच मुसलमानांना तीच धूळ खावी लागली। आचार, रूढी, निर्बंध हे सारे मनुष्याचे ऐहिक व्यवहार आणि परिस्थिती पालटेल तसे पालटीतच गेले पाहिजेत। ज्या परिस्थितीत जो आचार वा निर्बंध मनुष्याच्या धारणास म्हणजेच कल्याणास आणि उद्धारणास हितप्रद असेल तो त्याचा त्या परिस्थितीतील धर्म, आचार वा निर्बंध। सारांश: जे निसर्ग नियम विज्ञानाला प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगाने सर्वथैव अबाधित, शाश्वत आणि सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होत। पारलौकिक वस्तुस्थितीचे म्हणजेच ईश्वर, जीव, जगत, जन्म मृत्यू, पूर्वजन्म, स्वर्ग नरक यांचे प्रयोगसिद्ध ज्ञान आपणास मुळीच झालेले नाही, त्यामुळे तो विषय अद्याप प्रयोगावस्थेत आहे असे समजून त्याविषयी अस्तिरूप वा नास्तिरूप कोणतेही मत करून घेणे हे अयोग्य आहे। पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ती म्हणजेच हायपोथेसिस सांगणारे कोणचेही धर्मग्रंथ हे अपौरुषेय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत। त्यांच्या क्लृप्ती या प्रमाणहीन असल्याने त्यांना सनातन धर्म, शाश्वत सत्य असे म्हणता येत नाही। मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीती, रीती, निर्बंध हे त्याला या जगात हितावह आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच ठरविले पाहिजेत, पाळले पाहिजेत आणि परिवर्तिले पाहिजेत। सतत परिवर्तन होत राहणाऱ्या या संसारात ते मानवी व्यवहार धर्म सनातन अर्थात शाश्वत असणेच शक्य नाही आणि ते इष्टही नाही। महाभारतामध्ये म्हटले आहे तेच ठीक आहे की अतः प्रत्यक्ष मार्गेण व्यवहार विधीं नयेत। मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका।